नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण 22 नोव्हेंबरचं करंट अफेअर्स पाहूया. हे करंट अफेअर्स आपण नेट आणि मराठीतील जे महत्त्वाची वर्तमानपत्रं आहेत त्याच्यामधून घेतलेले आहेत. ठीक आहे, तर आपण पहिली न्यूज पाहूया. पहिली न्यूज आहे की लेह येथे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सेवा रिग्पा याच्या स्थापनेस मंत्रिमंडळाची मान्यता. तर काय दिलं या न्यूजमध्ये, केंद्रीय आयुष मंत्रालयांतर्गत एक स्वायत्त राष्ट्रीय संस्था असेल NISR ही, आणि प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहाय्याने पारंपरिक औषधांच्या सोवारिक्पा प्रणालीमध्ये आंतरशास्त्रीय शिक्षण आणि संशोधन कार्यक्रम हाती घेणे, गुणवत्ता नियंत्रण आणि मानकीकरण हे प्रमुख काम असेल. NISR ही देशातील सोवारिक्पाची सर्वोच्च संस्था असेल. सोवारिक्पा हे सामान्य तिबेटी औषध म्हणून ओळखले जाते. या प्रणालीचा उगम तिबेटमध्ये झाला. हे उपचार विज्ञान म्हणूनही ओळखले जाते. हे जगातील सर्वाधिक जुन्या आणि सुरू असलेल्या वैद्यकीय परंपरांपैकी एक आहे आणि युथुग योन्तेन गोनपो यांना या प्रणालीचं जनक समजलं जातं. तर सोवारिक्पा जी एक औषध प्रणाली आहे पण तिचं ओरिजिन तिबेटमध्ये मानलं जातं आणि भारतामध्ये पण लडाख असेल किंवा अरुणाचल किंवा या प्रदेशांमध्ये जे हिमालयाच्या साईड्स आहे तिथं ही औषध प्रणाली वापरली जाते. तर या औषध प्रणालीचा आयुष मंत्रालयांतर्गत एक इन्स्टिट्यूट स्थापन केले, NISR असं तिचं नाव, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सेवारिक्पा, ज्याप्रमाणे आयुर्वेद असेल किंवा इतर युनानी या टाईपचं जे भारतामध्ये प्रॅक्टिस केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या औषध प्रणाली आहेत, तर त्याप्रमाणे एक सोवारिक्पा ही पण एक औषध प्रणाली जी तिबेटमध्ये ओरिजिन आहे पण भारतामध्ये पण काही ठिकाणी ती प्रॅक्टिसमध्ये आहे. तर तिच्या विकासासाठी किंवा त्याचं वेगवेगळे संशोधन कार्यक्रम हाती घेण्यासाठी त्याचप्रमाणे गुणवत्ता नियंत्रण इत्यादीसाठी हे इन्स्टिट्यूट उभा केलं जाणार आहे आणि ही या प्रकारची सर्वोच्च संस्था असणार आहे सोवारिक्पासाठीची. आणि तर इथं थोड्याशा फॅक्ट्स दिलेल्या आहेत की तिबेटमध्ये उगम झाला आणि हे वैज्ञानिक उपचार आहेत आणि जगातील सर्वाधिक जुन्या आणि सुरू असणाऱ्या ज्या वैद्यकीय परंपरा आहेत आयुर्वेद असेल किंवा त्याचप्रमाणे एक सोवारिक्पा, तर त्यापैकी ही एक परंपरा आहे. आणि युथुग योन्तेन गोनपो यांना या प्रणालीचं फाउंडिंग फादर किंवा जनक असं समजलं जातं. ठीक आहे, आपण पुढील न्यूज पाहूया. पृथ्वी 2 या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. तर पृथ्वी 2 हे स्वदेशी निर्मितीचे अण्वस्त्र वाहन क्षमता असलेले क्षेपणास्त्र आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र हे पृथ्वी 2 हे आहे आणि याची रेंज ही 350 किलोमीटरची आहे. DRDOने विकसित केलेले आणि स्वदेशी निर्मिती असणारे पृथ्वी 2 हे पहिले क्षेपणास्त्र आहे. आपण 1-2 दिवसांपूर्वी एक अस्त्र या क्षेपणास्त्राविषयी पाहिलं होतं, पहा कालच पाहिलं होतं ते सुखोई या विमानाला जोडलं जातं आणि हवेतून हवेत मारा केला जातो, ज्याच्यामुळं परकीय देशांनी जर कुठल्या आपल्यावर एखादं मिसाईल सोडलं तर ते इंडियाच्या आउट ऑफ बॉर्डरमध्ये ते पाडता येऊ शकतं त्या टाईपचं. पण अस्त्र हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणार होतं आणि पृथ्वी हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणार आहे. आणि त्याचप्रमाणे अग्नी ज्याला भारताचं ICBM म्हटलं जातं, इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, ज्याची अग्नी 5 रेंज तर 5000 किलोमीटरच्या आसपास आहे, आंतरखंडीय क्षेपणास्त्र असं मराठीत आपण त्याला म्हणू शकतो, तर ते पण जमिनीवरून जमिनीवर मारा करणार आहे आणि याचं नाव तर पृथ्वी आहे. आता पृथ्वी म्हणजे काय जनरली जमीन, तर ह्या एक थोडासा क्ल्यू घेऊन तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की पृथ्वी म्हणजे जमीन, त्यामुळे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. याची रेंज ही 350 किलोमीटरची आहे. अस्त्रची किती होती एक वेळ आठवण्याचा प्रयत्न करा, तर अस्त्रची रेंज 110 किलोमीटर होती, जी आता दुप्पट करायची आहे. आणि त्याचप्रमाणे हे DRDOनं विकसित केलेलं आणि स्वदेशी निर्मिती असणारं, म्हणजे या अगोदर निर्मिती केल्या होत्या पण त्याच्यात काही पार्ट तरी कमीत कमी बाहेरचे वापरले असतील, पण DRDOने पूर्णपणे स्वदेशी निर्मिती केलेलं पृथ्वी 2 हे पहिलं क्षेपणास्त्र आहे. ठीक आहे, आपण पुढची न्यूज पाहूया. नुगेन मोबिलिटी परिषद 2019 हरियाणातील मानेसर येथे आयोजन. इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीद्वारे आयोजन. आता हे इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीचा शॉर्ट फॉर्म इथं दिलेला आहे, पहा ICAT.
या परिषदेचं बोधवाक्य काय आहे, तर स्मार्ट अँड ग्रीन मोबिलिटी. तर आता जनरली अलीकडल्या काळामध्ये वाहतुकीशी संबंधित किंवा इतर कोणत्याही क्षेत्राशी संबंधित परिषदा ज्या असतील, तर त्यांच्यात जास्तीत जास्त एन्व्हायरमेंटचा अप्रोच ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, पर्यावरणाचा. आणि इथं स्मार्ट अँड ग्रीन मोबिलिटी, मोबिलिटी म्हणजे वाहतूक, स्मार्ट आणि ग्रीन मोबिलिटी हा पर्यावरणाशी संबंधित आहे. कशासाठी असेल, तर आता ज्या नवीन ज्या वाहतुकीचं भारतातील वेगवेगळी धोरणं असतील किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतील, ते जास्तीत जास्त पर्यावरण याच्याशी त्याचा ओरिएंट कसा करता येईल याच्याशी संबंधित असते. त्या परिषदेचं ध्येय दिलेलं आहे, पहा, सध्याच्या वाहतूक समस्या उदाहरणार्थ प्रदूषण इत्यादीवर उत्तर शोधणे. ही परिषद वाहतुकीशी संबंधित विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना चर्चेचे व्यासपीठ उपलब्ध करून देते. आणि ICAT ही हरियाणातील मानेसर येथे स्थापन केलेली संस्था असून ही भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाअंतर्गत येते. आता ही शेवटचा पॉईंट आहे तो प्युअर फॅक्ट आहे, पहा, हा तुम्हाला रट्टा मारावा लागेल. ICAT ज्याला इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी, ही हरियाणातील मानेसर येथे स्थापन केलेली संस्था असून भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाअंतर्गत येते. तर इथे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं की आय हे इंटरनॅशनल आहे, इंडियन नाही, इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी. त्यामुळं ही भारत सरकारची संस्था आहे का याचा तुम्हाला एखाद्या वेळी जम्बलिंग होऊ शकतं इंटरनॅशनल या शब्दामुळं. पण हा ती भारत सरकारची स्थापना आहे, ती संस्था आहे, ती मानेसर येथे स्थापन केली आणि भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाअंतर्गत येते. तर या परिषदेनं काय केलेलं आहे, तर वेगवेगळ्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत मोबिलिटी किंवा वाहतूक या क्षेत्राशी संबंधित, तर त्यांना एकत्र आणलं आणि त्यांच्यामध्ये चर्चा केली गेली. आणि त्यांच्यामधून सध्याची जी वाहतूक आहे ती पर्यावरणाशी ओरिएंट कशी जास्तीत जास्त होईल आणि त्याचप्रमाणे होणारं प्रदूषण कसं कमी होईल त्याच्यामधून त्यांनी चर्चा केली आणि काहीतरी कंक्लुजन काढतील. ह्या बोधवाक्य दिलेलं आहे स्मार्ट अँड ग्रीन मोबिलिटी. ठीक आहे, आपण पुढची न्यूज पाहूया. पुढची न्यूज आहे, 31 डिसेंबर 2020 पासून नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड कार्यान्वित होणार. ह्या नॅशनल इंटेलिजन्स ग्रीडचा शॉर्ट फॉर्म पण तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे, तर त्याला नॅट ग्रीड असंही म्हटलं जातं. हा एक दहशतवाद विरोधी कार्यक्रम आहे. यामध्ये देशातील सुरक्षा संस्थांचे डाटाबेस एकत्र जोडला जातो. इतक्या सर्व संस्थांच्या डाटाचे अभ्यास आणि विश्लेषण यासाठी बिग डाटासारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मुंबईतील 2008 दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथम या कार्यक्रमाचे सुतोवाच केले होते. तर मुंबईतील 2008 जो दहशतवादी हल्ला आहे तो भारताच्या एक सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने एक टर्निंग पॉईंट मानला आपल्याला मानता येईल. कारण याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टींमध्ये बदल करण्याचं शासनाने ठरवलं, अर्थात ते बदल वास्तवात किती आले तो भाग वेगळा, परंतु त्याचप्रमाणे एक सुचवलेला हा जो बदल आहे की काय, तर नॅट ग्रीडची स्थापना करणं. तर काय हे नॅट ग्रीड, तर ज्याच्यामुळं भारतातील ज्या महत्त्वाच्या संस्था असतील, मग ते CBI असेल, IBI असेल, पोलीस असेल, तर यांच्या आता ह्या सर्व संस्था स्वतःचा डाटाबेस वेगळा वेगळा गोळा करणार. म्हणजे IBI जर असेल तर मग भारतात जे महत्त्वाचे त्यांच्या संपर्कात येणारे गुन्हेगार असेल त्यांचा डाटाबेस त्यांच्याकडे असेल, CBI असेल तर त्यांच्याशी रिलेटेड गुन्हेगारांचा डाटाबेस त्यांच्याकडे असेल, आणि पोलीस त्यांच्याकडे त्यांच्याशी रिलेटेड गुन्हेगारांचा डाटाबेस. तर मग काय करायचं, या सगळ्या डाटा एकत्र करायचा आणि डॉट जोडले ना की लाईन बनते, पहा, असे एक ते तत्त्वज्ञान साधं. तर त्याच्यासाठी मग होणार काय की सर्व डाटा एकत्र केल्यानंतर एकाच गुन्हेगाराची वेगवेगळ्या अँगलमधून माहिती मिळू शकते. आणि त्याच्यासाठी हे नॅट ग्रीड स्थापन केलेलं आहे, ते 31 डिसेंबर 2020 पासून अंमलात येणार आहे. याच्या अगोदर त्याच्या अंमलबजावणीचा प्रयत्न झालेला आहे, पहा, हे 4 टप्प्यातली याची अंमलबजावणी असणार आहे. आणि इतका सगळा डाटा हा खूप मोठा होईल आणि त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीसाठी किंवा त्याचं विश्लेषण असेल तर त्याच्यासाठी बिग डाटा यासारख्या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. ठीक आहे, आपण पुढची न्यूज पाहूया. पुढची न्यूज आहे, 5वी भारत युरोप 29 बिझनेस फोरम. बिझनेस फोरमला आपण मराठीत ट्रान्सलेशन व्यवसाय मंच असं घेतलेलं आहे, नवी दिल्लीमध्ये आयोजित. तर अशा प्रकारची ही 5वी परिषद आहे. परकीय व्यवहार मंत्रालय आणि CII द्वारे या परिषदेचं आयोजन झालेलं आहे. भारत आणि युरोपातील महत्त्वाच्या 29 देशांदरम्यान असणारा हा मंच युरोपसाठी असणारा भारताचा सर्वात मोठा मंच आहे. आणि या मीटिंगमध्ये स्मार्ट सिटी, IT, नवीकरणक्षम ऊर्जा इत्यादी क्षेत्रावर चर्चा. तर आता बिझनेस फोरम आहे, भारत आणि युरोप 29 बिझनेस फोरम. आता आपल्याला तर माहीतच असेल की भारत हा अत्यंत वेगानं औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती करणारा देश आहे. आणि ही जर प्रगती देशांतर्गत अशी सस्टेन ठेवायची असेल, कंटिन्यू करायची असेल, तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, तर सर्वात प्रथम
वेगवेगळ्या देशांशी त्यांचं जे उद्योग आहेत किंवा त्यांच्यात इतर ज्या संस्था आहेत ज्या इनोव्हेशन क्षेत्रामध्ये काम करत आहेत, तर त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवावं लागणार आहे. तिकडं काय चाललं आहे, आपल्याकडं काय चाललं आहे, यांच्यामध्ये एक चर्चा करावी लागणार आहे. आणि त्यासाठी नेमलेला हा एक बिझनेस फोरम आहे. तर आता एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, दुसरं हे काय तुम्ही जास्त लक्षात ठेवायची गरज नाही, भारतानं हा जो बिझनेस भारत युरोप 29 हा बिझनेस फोरम स्थापन केला, त्याच्यानंतर चायनानं पण अशा प्रकारचा फोरम स्थापन केलेला आहे. 16+1 असं त्याचं नाव आहे. युरोप 29 काय आहे, तर युरोपमधल्या 29 देशांशी एक म्हणजे 29 देश आहेत या फोरममध्ये आयोजित, म्हणजे युरोपमधल्या टोटल देशांपैकी काही देश या फोरममध्ये नाहीत. तर अशा प्रकारची ही 5वी परिषद आहे, कुठं नवी दिल्लीमध्ये सध्या आयोजित झालेली आहे. आणि एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्री असेल आणि CII द्वारे आयोजन. आता ही CII ह्याचा फुल फॉर्म काय, तर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज हे लक्षात ठेवा, हा कॉमन आहे CII. तर हा भारताचा सर्वात मोठा मंच आहे युरोपसाठी असणारा, हे पण एक फॅक्ट आहे लक्षात ठेवा. आणि या मीटिंगमध्ये स्मार्ट सिटी, IT, नवीनीकरणक्षम ऊर्जा इत्यादी क्षेत्रांवर चर्चा झाली आहे. ठीक आहे, आपण पुढची न्यूज पाहूया. आता मधल्या काळामध्ये चर्चा चालू होते, हा भारत पेट्रोलियमचं खाजगीकरण करणार आहे. तर ठीक आहे, त्या खाजगीकरणाला आता कॅबिनेटनं मान्यता दिली आणि त्याच्याबरोबर इतर पण 4 उद्योग आहेत ज्यांच्या खाजगीकरणाला मान्यता दिलेली आहे. टोटल 5 उद्योगांच्या खाजगीकरणास मान्यता दिलेली आहे. तर आता हे जे तुम्हाला दिसतंय एखाद्या वेळेस इंग्लिश वाटू शकतं पण हे काय नाही, साधी उद्योगांची नावं आहेत, त्या मराठीत लिहिण्यापेक्षा तुम्हाला इंग्लिशमध्ये व्यवस्थित समजतील, त्याच्यामुळे आपण ते घेतलेले आहेत. तर कोणते कोणते ते 5 उद्योग आहे ज्यांच्या निर्गुंतवणुकीस किंवा डी इन्व्हेस्टमेंट त्याला मान्यता दिलेली आहे, तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ज्याला BPCL असं म्हटलं जातं, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड SCI ही जहाज बांधणी उद्योगाशी संबंधित असणाऱ्या हा सार्वजनिक उद्योग आहे. त्यानंतर कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया वाहतुकीशी संबंधित असा, त्याला कॉनकॉर असंही म्हटलं जातं. कुठल्या कॉनकॉरला काय म्हटलं जातं, SCIला काय, तुम्हाला असं एखाद वेळेस क्वेश्चन विचारू शकतील की तुम्हाला शॉर्ट फॉर्म दिलेला असेल आणि त्याचा फुल फॉर्म ऑप्शनमध्ये दिलेला असेल आणि कुठल्या शॉर्ट फॉर्मला कुठलं फुल फॉर्म मॅच होते असं मॅच करायला सांगतील, तर ते पण लक्षात घ्या. हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, तिहेरी हायड्रो, इथं आपलं तिहेरी लिहायचं राहिलं आहे पहा चुकून, तिहेरी हायड्रो डेव्हलपमेंट ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड असं ह्या उद्योगाचं नाव आहे. आणि नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड याला NIPCO असंही म्हटलं जाते. तर या 5 उद्योगांमध्ये डी इन्व्हेस्टमेंट किंवा निर्गुंतवणुकीकरणास मान्यता दिलेली आहे कॅबिनेटनं. ठीक आहे, पुढची न्यूज पाहूया आपण. मालढोक पक्ष्यांचा अधिवास, आपला थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता आता. तर केंद्रीय मंत्रालयानं हा निर्णय घेतलेला आहे आणि IUCN याचे जे संकटग्रस्त प्रजातीमध्ये IUCNनं याचा समावेश केलेला आहे. आणि या मालढोक पक्ष्यांच्या बाबतची न्यूज ही लोकसत्तामध्ये आली होती. काय तर एक ज्या उच्चदाब विद्युत वाहिन्या आहेत ज्या त्यांच्या क्षेत्रामधून जातात, तर त्या उच्चदाब विद्युत वाहिन्यांना चिकटून त्या पक्ष्यांचा मृत्यू होतोय मालढोक या पक्ष्यांचा. आणि त्याच्यामुळं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं अशा ज्या वीज वाहिन्या आहेत त्या जमिनी खालून नेता येतील का यासंबंधीची विचारणा ऊर्जा कंपन्यांना केलेली आहे. आणि भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालानुसार भारतात केवळ 150 मालढोक अस्तित्वात आहेत, त्यापैकी 90 राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये आढळतात. तर हे पूर्णपणे फॅक्ट आहे पा आणि खूप महत्त्वाचे आहे. केवळ 150 मालढोक अस्तित्वात आहे आणि त्यापैकी 90 राजस्थान आणि गुजरात याच्यामध्ये आढळतात. तर ठीक आहे, तुम्हाला एक वेळ आता माझ्या लक्षात नाही, थोडासा प्रॉब्लेम आला होता आपल्याला टेक्निकली, त्याच्यामुळं तुम्ही हा मालढोक पक्षी बघितला आहे का नाही स्क्रीनवर तो माहीत नव्हता, त्यासाठी आपण ते डबल दाखवत आहोत. ठीक आहे, आपण आता पुढची न्यूज पाहूया. हा पर्सनॅलिटीज न्यूज आहे व्यक्तींची, की मोहम्मद खडस, समाजवादी चळवळीचे ज्येष्ठ नेते मोहम्मद खडस यांचे निधन झाले. हमीद दलवाई आणि खासदार हुसेन दलवाई यांचे ते मेहुणे होते. आता हमीद दलवाई तुम्हाला माहीत असतील, मुस्लिम सत्यशोधक जो संघ त्यांनी स्थापन केला होता आणि महिलांना असतील किंवा मुस्लिम समाजातील जे वंचित असतील, पीडित असतील, त्यांच्या हक्कासाठी त्यांनी खूप काम केलं होतं. तर
हुसेन दलवाई हे काँग्रेसचे आहेत. मधल्या काळामध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस न्यूजमध्ये ते वाचण्यात आले असतील, तर त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधींना काँग्रेसनं शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करावी म्हणून अशा टाईपचे पत्र वगैरे लिहिले होते. तर वयाच्या 13व्या वर्षापासून समाजवादी पक्षाचे काम त्यांनी सुरू केले मोहम्मद खडस यांनी, आणि मराठवाडा नामांतर आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. आता ह्या सर्व फॅक्ट आहेत पा, ह्या तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतील, याच्याबद्दल वेगळं काय सांगता येणार नाही आपल्याला. हमीद दलवाई यांच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाने हाती घेतलेल्या मुस्लिम तलाकपीडित महिलांच्या प्रश्नावर त्यांनी नेटानं बाजू मांडली होती. आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवला म्हणून 14 महिन्यांचा कारावास त्यांना भोगावा लागला होता. आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील तर हेच ते मोहम्मद खडस आहेत. यांच्याबद्दल आणखीन बहुत खूप साऱ्या फॅक्ट आहेत पहा, आणि या फॅक्ट इतक्या सगळ्या फॅक्टच आपल्याला जाणीव करून देतात की मोहम्मद खडस यांनी आयुष्यामध्ये किती कामं केली असतील. तर सफाई कामगारांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांनी ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण ठाकूर यांच्यासोबत नरक सफाईची गोष्ट हे पुस्तक लिहिलेलं आहे. कोणतं? तर नरक सफाईची गोष्ट, सफाई कामगारांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांच्यावर लिहिलेलं हे पुस्तक. कोणाबरोबर? तर अरुण ठाकूर यांच्यासोबत. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, महाराष्ट्रातील गिरणी कामगारांचे लढा इत्यादीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. राष्ट्रसेवा दलामध्ये पण काही काळ ते सहभागी होते. नंतर समता आंदोलन नावाची वेगळी संघटना त्यांनी उभा केली होती. हे महत्त्वाचं आहे. शेवटचं हे समता आंदोलन या नावाची वेगळी संघटना मोहम्मद खडस यांनी उभा केली होती. 1980च्या दशकात पुण्यातील विषमता निर्मूलन परिषदेत त्यांचा सक्रिय सहभाग होता, आणि त्याचबरोबर मुंबईतील अपना बाजार चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. तर या व्हिडिओ एक मिनिट पॉज करून तुम्ही एक वेळ वाचून घ्या व्यवस्थित, सगळ्या फॅक्ट आहेत यात. ठीक आहे, पुढची न्यूज पाहूया. साध्वी प्रज्ञा सिंग आणि डॉक्टर अब्दुल्ला यांची संरक्षणविषयक समितीवर नियुक्ती. तर 21 सदस्य असणारी संरक्षणविषयक जी संयुक्त सल्लागार समिती आहे त्याच्यावर ही नियुक्ती करण्यात आलेली आहे, आणि या समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंग हे आहेत, आणि प्रज्ञा ठाकूर या भोपाळच्या खासदार आहेत. भोपाळमध्ये दिग्विजय सिंग यांचा त्यांनी पराभव केला होता. तर ही जी संयुक्त सल्लागार समिती आहे संरक्षणविषयक, त्याच्यामध्ये प्रज्ञा सिंग आणि फारूक अब्दुल्ला जे जम्मू काश्मीर जे आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या समितीवर आणखीन शरद पवार हे पण या समितीचे सदस्य आहेत. पहा, 21 सदस्य असणारी समिती आहे ही. ठीक आहे, पुढची न्यूज पाहूया आपण. महिंदा राजपक्षे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान. तुम्हाला स्क्रीनवर त्यांचा फोटो दिसत असेल. महिंदा राजपक्षे हे आहेत. आता मधल्या काळात आपण 2-3 दिवसांच्या लेक्चरपूर्वी एकदा पाहिलं होतं की श्रीलंकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक झाली आणि तिथं गोटाबाया राजपक्षे हे तिथं विजयी झाले राष्ट्राध्यक्षपदी सजित प्रेमदासा यांचा पराभव करून. आणि ते विजयी झाल्यानंतर त्यांचेच नातेवाईक असणाऱ्या महिंदा राजपक्षे यांना त्यांनी श्रीलंकेचं पंतप्रधान म्हणून शपथ दिली. तर ऑगस्ट 2020 होणाऱ्या ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत श्रीलंकेमध्ये तोपर्यंत महिंदा राजपक्षे हे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करणार आहेत श्रीलंकेमध्ये. ठीक आहे, आता आपलं पंतप्रधान आणि श्रीलंकेचं पंतप्रधान आणि आपलं राष्ट्राध्यक्ष श्रीलंकेचं राष्ट्राध्यक्ष यांच्यामध्ये खूप फरक आहेत. पहा, श्रीलंकेचं जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते ती डिफॅक्टो हेड आहेत, म्हणजे तिथं आपल्या पंतप्रधानांना जी पॉवर आहे ती तिथल्या राष्ट्राध्यक्षांना आहे. तर त्याच्यामुळं कन्फ्यूज होऊ नका की राष्ट्रपती तिथं निवडून आला आणि त्यांनी पंतप्रधानांची नियुक्ती केली वगैरे, तर ते तिथलं थोडासा मॅटर वेगळा आहे श्रीलंकेमधला. ठीक आहे, ही लास्टची न्यूज आहे आपली. तिहेरी सुवर्णयश, मोनो भाकर, इलावेलिन व्हॅलावेरियन आणि दिव्यांश फनवार या भारताच्या युवा नेमबाजांनी गुरुवारी ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात सुवर्णपदकाची नोंद केली. 3 सुवर्णपदकांसह भारताने क्रमवारीत अग्रस्थान प्राप्त केले आहे. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 17 वर्षीय मनूने कनिष्ठ विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले. मग 10 मीटर एअर रायफल प्रकारात महिलांमध्ये 20 वर्षीय इलावेलिन आणि पुरुषांमध्ये 17 वर्षीय दिव्यांशने यश प्राप्त केले, आणि ही स्पर्धा चीनमधील पुतियान इथं झाली.
तर ही तिघं जण आहेत, कोण मनू भाकर, इलावेलिन वेलावेरी वेलारीवान आणि दिव्यांश पनवार. जे ISSCF ही विश्वचषक नेमबाजी स्पर्धा सुरू आहे कुठं, तर चीनमधील पुतियन येथं. तर तिथं त्यांनी सुवर्णपदकं मिळवलेत, या विश्वचषक स्पर्धेतलं सुवर्णपदक ही खूप मोठी कामगिरी आहे. पहा आणि ह्या तिघांना सुवर्णपदक मिळालं, त्याच्यामुळं तिघांच्या कामगिरीमुळं अग्रस्थान प्राप्त केलेलं आहे भारतानं. आणि महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 17 वर्षीय मनूने कनिष्ठ विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकवले. आणि तेच प्रकार 10 मीटरच आहे, या प्रकारामध्ये 20 वर्षीय इलावेनिल आणि पुरुषांमध्ये 17 वर्षीय दिव्यांशने यश प्राप्त केले. तर ही 10 मीटर स्पर्धा ही भारतासाठी खूप लकी आहे असं म्हटलं जातं, म्हणजे म्हणता येऊ शकतं, कारण अभिनव बिंद्रांनी पण 10 मीटर एअर रायफलमध्येच हे पदक मिळवलं होतं. अलीकडल्या काळात भारतामध्ये काही खेळांमध्ये भारत खूप पुढं चालला आहे. पहा, एक तर नेमबाजी असेल किंवा त्यानंतर कुस्ती असेल आणि त्यानंतर बॉक्सिंग, तर आपल्याला त्यानंतर बॅडमिंटन, क्रिकेट तर आहेच, तर फुटबॉलमध्ये पण आपण पुढं जाऊ असं मला वाटतं आहे, जायला पाहिजे. तर ह्या खेळांमध्ये अलीकडल्या काळात भारतानं ऑलिम्पिकमध्ये पण मेडल्स मिळवलेले आहेत. आणि आता वेगवेगळे विश्वचषक वगैरे असतील तर त्याच्यामध्ये पण आपण पदक मिळवायला सुरू आहे. आणि या शूटिंगमध्ये मोस्ट ऑफ द टाईम आपण 10 मीटर या प्रकारात आपण पदक मिळवलेलं आहे. मग हे एअर पिस्तूल असेल जे मनू भाकरनं पटकावलंय, किंवा एअर रायफल असेल. आता पिस्तूल आणि रायफल यांच्या शूटिंगमध्ये पण डिफरन्स आहे. पहा, तुम्ही एक वेळ त्या स्पर्धा जर पाहिल्या असतील तर ते तुम्हाला समजून येईल. तर ठीक आहे, इथं आपल्या आजच्या न्यूज संपतात. आजपासून आपण, तुमच्यापैकी बऱ्याच जणांची मागणी होती की सर सकाळी लेक्चर घ्या, तर ठीक आहे, आपला मधल्या काळामध्ये आपण प्रयत्न केला, पण काय थोडीशी कामं होती सगळी, अकॅडमीचं पण थोडं शिफ्टिंग वगैरे सुरू होतं. आजपासून आपण घेऊया सकाळी 8 ते 8:30 दरम्यानपर्यंत लेक्चर अपडेट करत राहू, अपलोड करत राहू. तर लेक्चर कसं वाटलं हे पण तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, आणि जर आवडला असेल तर मित्रांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.